कृष्णा सारख्या हॉस्पिटल्सना राज्य सरकारने आर्थिक सहकार्य करण्याची गरज असल्याचे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले. गुरुवारी त्यांच्या उपस्थितीत कृष्णा हॉस्पिटल येथून 15 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. कराड येथील कृष्णा हॉस्पिटलने एकही रुपया न घेता आतापर्यंत तब्बल 392 रुग्णांना योग्य उपचाराने कोरोनामुक्त केले आहे. कोरोनामुक्तीच्या लढ्यासाठी कृष्णा हॉस्पिटल देत असलेले योगदान कौतुकास्पद आहे, पण या प्रयत्नांना आता राज्य सरकारचे पाठबळ तितकेच गरजेचे आहे. म्हणूनच कोरोनामुक्तीच्या लढ्याला बळ देण्यासाठी आणि अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधांसाठी कृष्णासारख्या हॉस्पिटलना राज्य सरकारने आर्थिक सहकार्य करावे असे मत भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केले. कराड येथील कृष्णा हॉस्पिटलच्या पाहणीवेळी ते बोलत होते. यावेळी कोरोनामुक्त झालेल्या 15 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये धावरवाडी येथील 34 वर्षीय महिला, 14 वर्षीय मुलगा, शेरे येथील 24 वर्षीय युवक, तारुक येथील 31 वर्षीय पुरुष, रेठरे खुर्द येथील 45 वर्षीय महिला, विठ्ठलवाडी तुळसण येथील 33 वर्षीय महिला, कसनी पाटण येथील 45 वर्षीय महिला, 25 वर्षीय युवती, 42 वर्षीय पुरुष, मिरगाव पाटण येथील 36 वर्षीय पुरुष, कुंभारगाव पाटण येथील 42 वर्षीय महिला, गारोडे पाटण येथील 36 वर्षीय पुरुष, किल्ले मच्छिंद्रगड येथील 25 वर्षीय युवक, चिलेवाडी भाडळे कोरेगाव येथील 30 वर्षीय युवक, निमसोड खटाव येथील 33 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. कोरोनाची लढाई जिंकलेल्या या कोरोनामुक्त रुग्णांना आमदार चंद्रकांत दादा पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील, डॉक्टर सुरेश भोसले, डॉक्टर अतुल भोसले या मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉक्टर ए वाय क्षीरसागर, डॉक्टर व्ही सी पाटील, डॉक्टर संजय पाटील, डॉक्टर सतीश पाटील, रोहिणी बाबर, कविता कापूरकर, संध्या जगदाळे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान कृष्णा हॉस्पिटल येथील 15 जिल्ह्यातील 42 रुग्णांना गुरुवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुक्तागिरी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट विनायक चव्हाणसह संदीप चेंगे, कराड. मी अतुल बाबांशी बोलतो आहे. माझ्या मनामध्ये या सगळ्या सुरेश बाबा असतील, अतुल बाबा असतील, त्यांच्याबद्दल प्रचंड आदर वाढला. याचं कारण केवळ डेडिकेशन नाही, डेडिकेशन तर त्यांचं आहेच, परंतु खिशाला चाट पण एक रुपया त्यांना आत्तापर्यंत सरकारने दिला नाही, देण्याची शक्यता वाटत नाही. आणि त्यामुळे मी गमतीने त्यांना प्रश्न विचारला की हे असं सरकारने पैसे न देता किती दिवस चालवणार आहात. आश्चर्यमुळे त्याने उत्तर दिले की बाबा परमेश्वराने एवढी ताकद आम्हाला दिली आहे. तर माझं सरकारला म्हणणं असं आहे की आत्ता स्टेज कृष्णा हॉस्पिटलसारख्या प्रायव्हेट हॉस्पिटलला नीट फायनान्स करण्याची आहे, तर मग प्रायव्हेट हॉस्पिटलच्या अतिशय चांगल्या सुविधाही मिळतील. पुण्यामध्ये दीनानाथ सारखं हॉस्पिटल आहे, रुबी आहे, मुंबईमध्ये लीलावती आहे, या सगळ्यांना त्या हॉस्पिटलचे रेट्स जे आहेत, त्यांच्या सुविधा आहेत, त्याचा विचार करून तुम्हाला पर पेशंट पैसे द्यायला लागतील, तर मग त्या सगळ्या सुविधा या सर्वसामान्य माणसाला सुद्धा मिळतील. आणि त्यामुळे माझं महाराष्ट्र शासनाला आव्हान आहे की शेवटी कोरोनामधला खर्च जो आहे तो वैद्यकीय खर्चच आहे, त्या व्यतिरिक्त लोकांची चूल बंद आहे म्हणून पॅकेजेस देणं वगैरे विषय आहे, पण मेजर खर्च काय आहे तो आरोग्यावरच केला पाहिजे. आणि तो आरोग्यावर खर्च करण्यामध्ये सरकारने मागे पुढे पाहू नये. कृष्णा हॉस्पिटलचे सुरेश बाबा, अतुल बाबा, त्यांची सगळी टीम याचं खूप मनापासून अभिनंदन करेन. गेले जवळजवळ 2-3 महिने मी फोनवरच त्यांची विचारपूस करत होतो किंवा उत्सुकतेने समजून घेत होतो. मग असं ठरलं की आज जरा मी प्रत्यक्ष यावं. प्रामुख्याने आज त्यांचे डिस्चार्ज होऊन घरी गेले असे पेशंट 392 झाले, मोठी फिगर आहे. म्हणून मग आजच्या त्यांच्या 15 डिस्चार्जच्या वेळेला मी यावं असा त्यांचा प्रस्ताव होता. मी आलो, मी त्यांचं खूप अभिनंदन.